अनेकदा नवीन चप्पल किंवा सॅंडल घातल्याने पायाला इजा होते, पायाची त्वचा निघते, जळजळ होते. आपण सगळ्यांनीही कधी ना कधी शू बाईटमुळे वेदनादायी दिवस सहन केलाच असेल. चप्पल सॅंडल घालून चालणे कठीण होतं. अशा वेळेस पाय ओलसर राहिल्यास अल्सर होण्याची शक्यता वाढते. यावर काही घरगुती उपाय करून आराम मिळवता येतो. बर्फ. सर्वात सोपा घरगुती उपाय म्हणजे शू बाईट झालेल्या भागावर बर्फ लावणं. कारण बर्फ लावल्याने जखम झालेली जागा सुन्न पडते आणि वेदना जळजळ किंवा खास कमी होते. तसंच यामुळे सूजही कमी होते. लिंबू. लिंबू नॅचरल अँटीसेप्टिक म्हणून काम करतं. थोडासा लिंबाचा रस जखम झालेल्या जागेवर कापसाने लावा, तो सुकू द्या आणि थोड्या वेळाने कोमट पाण्याने धुवून टाका. हा उपाय दिवसातून दोनदा केल्यास तुम्हाला आठवड्याभरातच फरक जाणवेल. खोबरेल तेल. कापसाच्या बोळ्यावर थोडस खोबरेल तेल घेऊन ते जखम झालेल्या ठिकाणी लावा, म्हणजे लगेच आराम मिळेल. कोरफड. शू बाईट झाल्यानंतर त्यावर कोरफड जेल लावा, त्यामुळे सूज आणि जळजळ कमी होऊन आराम मिळेल. त्याचबरोबर ह्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. बटाटा. शू बाईट वरील घरगुती उपायांमधील हा एक उत्तम उपाय आहे. बटाट्याचे जाडसर काप कापा आणि ते जखम झालेल्या जागी लावा. याशिवाय तुम्ही बटाट्याचा रसही कापसाने लावू शकता. अशाच अजून व्हिडिओ साठी पाहत रहा लोकमत ऑक्सिजन.